दोन्ही पंच मुन्ना पठाण साजित राजापूरकर पॉइंट कबर एस्टा कबर त्यानंतर एक क्षेत्ररक्षक मेडॉप मध्ये ऑफसाइडला एकूण पाच क्षेत्ररक्षक आहेत का बघूया इथे तर एकूण चार क्षेत्ररक्षक दिसतात तर ऑनसाइडला मिडॉन कव कॉर्नर त्यानंतर आता स्लिप मध्ये कोणता क्षेत्ररक्षक नाही स्क्वेअर लीग मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता अजयचा यावेळेला सुजय गोलंदाजी मार्क वरती आहे अभिजित साठी गोलंदाजी करेल और फिलहाल दूर वाले इनसे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉडी के मार्क पर तैयार हो रहे हैं ऑन साइड पर दो खिलाड़ी बॉडी लाइन पर बल्लेबाज अभिजीत के लिए और अच्छा स्ट्रोक खूबसूरती के साथ मिड ऑफ के ऊपर से गेंद को खेल दिया गेंद वन टू थ्री फोर वन टू का फोर चार रन पहली गेंद पर अभिजीत के बल्ले से दर्शनीय स्ट्रोक अच्छा स्ट्रोक था टाइमिंग बेहतरीन बॉटम एट का इस्तेमाल किया मिड ऑफ का खिलाड़ी उनको पता था कि दारी के अंदर है तो एक अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच बल्लेबाज अभिजीत द्वारा अभिजीत प्लेइंग ऑन फोर स्कोर फोर पर नन निंसोड और धनगरबाड़ी के बीच मुकाबला निंसोड की बल्लेबाजी आप देख रहे हैं इस पर हवा में गेंद है मिडॉन का खिलाड़ी दायरे के अंदर काउ कॉर्नर पर भी एक खिलाड़ी मौजूद है एक रन मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने अच्छी फील्डिंग बढ़ गया फील्डिंग का मुजाहरा फिलहाल बाउंड्री लाइन पर हुआ है और इस सिंगर के साथ बल्लेबाज अभिजीत पहुंच चुके पांच पर पश्चिम महाराष्ट्र के एक मशहूर टूर्नामेंट अच्छी प्रतियोगिता पृथ्वीराज चषक 2023 आज दमदार बल्लेबाजी रही है प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे सुजय जिन्होंने प्रभावित किया अच्छी गेंदबाजी की है सागर ऑन स्ट्राइक छोटी गेंद पर प्रहार घूम कर खेल दिया दिया घुमा के स्कोर लेग बॉल रखे छह रन मैग्निफिसेंट स्ट्रोक छोटी गेंदबाजी हो रही है तो बल्लेबाज को वक्त मिल रहा हुआ बैक टू पर खेलने के लिए सागर छह पर रन संख्या डबल फिगर में 11 रन पृथ्वीराज चषक 2023 की अद्भुत कहानी आप पूरे दिन में सुन रहे हैं मराठी और हिंदी में निश्चत भगवान और मैं प्रशांत आदवड़े पृथ्वीराज चषक 2023 की बात करें तो यह नौवां साल एक गांव एक टीम के लिए आज बहुत बड़ा मंच आज जो क्वालिफाई करेगा वो बिल्कुल 21,000 प्राप्त कर सकता है इससे बेहतर प्रदर्शन करेंगे तो 1,52,000 तक जाने की कोशिश आप कर सकते हैं पहली ओवर की कहानी अगर देखिए तो चार तीन गेंदों का खेल हुआ है चौका सिंगल और छक्का अच्छा ओवर साबित हो रहा है निंसो टीम के लिए पॉइंट कबर पर खिलाड़ी मौजूद है स्ट्राइक कबर लॉन्ग अप लॉन्ग मिड विकेट की तरफ खिलाड़ी बाउंड्री लाइन पर एक खिलाड़ी मौजूद है डीप मिड विकेट पर स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात सागर मोरे ऑन स्ट्राइक इस बार भी छोटी गेंद पर प्रहार गेंद बॉलिंग के बिल्कुल बाहर आसिफ मौजूद है उनके पास कोई मौका नहीं है दर्शनीय स्ट्रोक छह रन गजब की बल्लेबाजी मैदान के अंदर बॉल लेके आना आपको बॉल बिल्कुल मैदान के अंदर पहुंच चुका है स्कोर अगर देखे तो रन संख्या 7 रन 17 बॉल आसिफ भाई आपको लेके आना है बाहेरच्या बाजूला जो बॉल जातो तो क्षेत्ररक्षकांनी कृपया मैदानामध्ये आणायचा आहे बहुत दूर चला गया था ये बॉल पहले ओवर का खेल स्कोर अगर देखे तो रन संख्या 17-17 प्रमुख गेंदबाज के तौर पर अजय सुजय गेंदबाजी कर रहे सॉरी सुजय गेंदबाजी कर रहे राइट आर्म ओवर द विकेट अच्छी गेंद थी बहुत अच्छी गेंद थी इससे पहले देखिए तो लेंथ गेंदबाजी करने का प्रयास किया गया इस वक्त अगर देखिए तो आगे रखने की कोशिश जो माइंड सेट है बल्लेबाज का उससे विपरीत गेंदबाजी कर रहे हैं ये अच्छी बात है देखिए जब आपको विकेट प्राप्त करने हैं तो शायद सामने वाले के मन में आशंका के बीच बोना बहुत जरूरत है तब जाकर आपको विकेट मिलते हैं और दो गेंदों पर प्रहार किया उसके बाद में अच्छा कमबैक गेंदबाज सुजय द्वारा स्कोर 17-17 अच्छी गेंद थी खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ और अच्छा स्ट्रोक खेलने के बाद गेंद को मिड ऑफ की तरफ खिलाड़ी फील करना चाह रहे थे लेकिन बार बार फिसल रहे हैं देखिए मैदान से फिसले एक बार फिर आप खिलाड़ी परेशानी हो सकती है फील्डिंग आपको अच्छी करनी पड़ेगी स्कोर की बात कर तो रन संख्या कुल मिलाकर 19 पहले ओवर की कहानी अगर देखें तो बल्लेबाजों ने इरशाद भाई शानदार बल्लेबाजी बहुत ही दमदार बल्लेबाजी की है अभिजीत पांच पर खेल रहे सागर मोरे की बात करें तो इन्होंने दो छक्कों की मदद से 14 रन बनाए हैं
बहुत अच्छा स्टार्ट, मैं तो समझ सकता हूं शाम का समय आखिरी मुकाबला आपके अंदर ड्रीम स्टार्ट निम्सो टीम के लिए। अपन पाहतोय की पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होतो, पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावसंख्या 19, ज्या ज्या वेळी आकड्यांचा खेळ आपण पाहतो, जर्सी क्रमांक 17 एबी डिव्हिलियर्स, जर्सी क्रमांक 18 विराट कोहली, आणि मागच्या 2-2.5 वर्षापासून एक जर्सी क्रमांक आपण पाहतो जो कोणालाच नकोय, COVID-19 17 18 19 मोस्ट 3 डेंजर्स इन द वर्ल्ड। यावेळी धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावपळकावरती। गोलंदाजी मार्क वरती हुकमी एक्का, या स्पर्धेचा पहिला हॅट्रिक वीर आसिफ, गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, सामन्यातलं दुसरं षटक। आकोट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका आहे, परंतु संधी आहे, संधी आहे, संधीचं सोलं केलंय, पहिल्या चेंडूवरती मात्र परतवून लावतोय फलंदाज बाद। आसिफ ने मात्र अलगद आपल्या जाळ्यामध्ये टिपले। चला थोडासा वेळ घेऊ नका, सगळे एका जागी येऊ नका, चला विकेट पडल्यानंतर सगळे 11 एका जागी येऊ नका। महाराष्ट्र फक्त लॉकडाऊन मुक्त झालाय, कोरोना मुक्त झालेला नाहीये, आपण दिवाळीला रमजान ईदला बकरी ईदला सगळे एकत्र भेटलोय, सामना संपल्यानंतर परत एकदा आपण भेटूया, त्याच्यामुळे थोडंसं लवकर आणि आमच्यासाठी लवकर खेळू नका, तुमच्यासाठीच खेळा। आता तुम्हाला उत्सुकता 21,000 कधी एकदा डिपॉझिट नावावरती जमा होते, आणि बाकी प्रेक्षक सकाळपासून प्रेक्षक बसले तुमचा खेळ पाहण्यासाठी, पंचांची मॅरेथॉन कामगिरी अगदी सकाळपासून सुरेख अशी पंचगिरी आपण मैदानावरती पाहतोय, ते सादिक राजापूरकर आणि मुन्ना पठाण, सुरेख अशी पंचांची जोडी। या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवरती बळी टिपण्यामध्ये यशस्वी ठरतोय आसिफ, म्हणजे आज आसिफनं अष्टपैलू कामगिरी केली। खऱ्या अर्थानं आजच्या दिवसभरामध्ये एक पाहिलं तर आपण सकाळपासून एक सुरेख असं प्रदर्शन करणारा खेळाडू। चला आता पंचांकडून देखील विचारणा होते की थोडस लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, हा चेंडू मात्र वाईट बॉल कॉल असेल, डाव्या इष्टीच्या बाहेर, अतिरिक्त धाव असेल, अवांतर धाव, अवांतर धावेने धावपळकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 20 धावा धावपळकावरती। आज अनेक क्रिकेटचे रती महारथी, ग्रामीण भागातले क्रिकेटचे अनेक रती महारथी आज सकाळपासून आपण या मैदानावरती पाहिलं, धावांची चौकार, षटकारांची आतिषबाजी आणि तितकीच धारदार गोलंदाजी देखील आज पाहायला मिळाली। हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न आहे, नक्कीच कोणत्याही प्रकारची धाव नसेल, एक अग्रेसिव्ह गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघासाठी विजय महत्वाचा आहे, कारण जो संघ जिंकणार तो पुढच्या फेरीसाठी पात्र होईल, 21,000 रुपयाचं डिपॉझिट नावावरती जमा। आज सकाळपासून जी कामगिरी तुम्ही केली, मी नेहमी सांगितलं की आतापर्यंत तुम्ही किती शतक झळकवलेत, किती अर्धशतक झळकवलेत, किती मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या जिंकलेत, किती मॅन ऑफ द सिरीजच्या ट्रॉफ्या जिंकलेत, याला महत्व नाही, आज तुम्ही काय करताय। प्रत्येक क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये क्रिकेटच्या मैदानावरती उगवणारा सूर्य प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती काही ना काही नवीन घेऊन येत असतो। पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू, 6-4 वन बाउन्स चेंडू मात्र नक्कीच घोषांकित क्षेत्रामध्ये जातो, 2 धावा या चेंडूवरती असतील, या 2 धावेने धावपळकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 धावा धावपळकावरती। अगदी ड्रेसिंग रूम मधून देखील फलंदाजांना काही सूचना दिल्या जात आहेत, त्याचा आवाज देखील स्पष्टपणे आमच्यापर्यंत येतोय। हलक्या हाताने चेंडू खेळलाय, परंतु चेंडू पाहूया, फटका बसलाय, फलंदाज बाद। और फिलहाल अगर देखे तो इंपॉर्टेंट विकेट, बल्लेबाज अक्षय बैक टू द पवेलियन, स्कोर 22 रन 1 विकेट के नुकसान पर, आंकड़े बदलते हुए स्कोर 22 रन 2 विकेट के नुकसान पर। बल्लेबाज अभिजीत का विकेट खोने के बाद अक्षय जो लेफ्ट हैंडर बल्लेबाज थे वो बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया, हम न करने की कोशिश, शिकार बन के अंडरग्राउंड की तरफ चले गए। और जब आसिफ आते हैं ना, बुमराह जब आते हैं ना, तो बिल्कुल कुछ ना कुछ होता है, तो उसी तरह से आसिफ जब आते हैं ना तो कुछ ना कुछ होता है, लगता है ये बहुत ही जबरदस्त परिपक्व गेंदबाज है। बिल्कुल बिल्कुल, जब आते हैं बुमराह तो सबको कर देते गुमराह, उसी तरह आसिफ की गेंदबाजी है, एक दर्जेदार गोलंदाज काय असतो या स्पर्धेमध्ये आसिफ दाखवून देतोय। थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा संधी आहे का पाहूया, चेंडू मात्र सरळ फेकावलाय, सीमा रेषेवर षटकार।
अत्यंत सुरेख फटका, चांगले टाइमिंग। आकू टप्प्याचे जेवढी गोलंदाजी झाले आज गोलंदाजाची अक्षरशः धुलाई झाली, त्या चेंडूला सीमारेषा पार पाठवले फलंदाजाने, हा चांगला फटका होता तेजसचा। शाळा सुटली पाठी फुटली, भविष्याचे काही विराट कोहली, एम एस धोनी, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, भविष्यातले काही डॉक्टर्स, भविष्यातील काही इंजिनियर्स, भविष्यातले काही आमदार खासदार मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय। वाईट बॉल कॉल। शाळा महत्त्वाची आहे, तर मुलांना मी विनंती करेन जरा वेगाने पुढे सरका। आणि इर्शादजी, जर तू ब्लॅकबोर्ड नसता ना तर तुम्ही आज इथे नसतो, आपण इथे नसतो, तर ब्लॅकबोर्ड देखील महत्त्वाचं आहे। अगदी खरी गोष्ट सांगितली तुम्ही, ब्लॅक म्हणजे काळ्या रंगाला जास्त करून कोणी पसंत करत नाही। आमच्या गुरुजीने एकदा सांगितलं, काळा रंग आहे म्हणून त्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, आणि लाल रंग गोरा रंग सगळ्यालाच आवडतो, परंतु लाल मुंगी जी आहे ना ती काळ्या मुंगीपेक्षा जास्त चावते, त्याच्यामुळे काळ्या रंगावरती जाऊ नका। धावपलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावा धावपलकावरती, आणि त्या काळ्या फळ्यावरच्या पांढऱ्या रेषा जर नसत्या तर माणसाचं आयुष्य खऱ्या अर्थानं म्हणजे काळं ते काळच, म्हणजे मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया, अशा प्रकारची परिस्थिती झाली असती। आणि हा जिल्हाच आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणारा हा जिल्हा आहे। कर्मवीर राहुराव पाटील आपण जर पाहिलं तर शिक्षणाची गंगा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणली, पुण्यातील भिडेवाड्यामध्ये ज्यांनी शाळा सुरू केली, मुलींची शाळा सुरू केली, आज मुली IPS झाल्या, पायलट झाल्या, विविध पदावरती महिला राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचल्या, याची ताकद ही शिक्षणाची ताकद आहे। चांगला फटका, चांगला टाइमिंग, दर्जेदार फटका, चेंडू जाईल सीमार शपार डीप मिड विकेटला, उत्तुंग षटकार। अकूट टप्प्यावरती जेवढे चेंडू आले त्या टप्प्यावरती निश्चितच योग्य कार्यक्रम बॅट्समनने केलाय। चेंडू टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतो या वेळेला बॅट्समनने दाखवून दिले, आणि इतकी आकूट टप्प्यात चेंडू असतील तर बॉटम एंडचा छान वापर इथे करत असताना बॅटर। धावपळकरती एकूण धावा आहेत 35। विशेष निघाला आता टप्प्यात आणून कार्यक्रम करायचा, आमचे सर असेच होते जे आम्हाला टप्प्यात आणून कार्यक्रम करायचे, शाळा सुटली की बरोबर शेवटचा तास सुटला की ते टप्प्यात आणून आमचा कार्यक्रम करायचं, कारण आम्ही पाठीमागच्या बँचवरचे विद्यार्थी। शिक्षक म्हटलं की दोन गोष्टी नजरेसमोर उभा राहतात, घडवणारे आणि बडवणारे। मोठा फटका, फटका फसलाय का, चेंडू पाहूया, ओहो ढोंडो ढोंडो रे साजना, परंतु झेल मात्र टिपलाय। ईशाची ज्या पद्धतीने आता गोलंदाजी आपण बघितलं, जेवढी हाफ ट्रॅकर झाली, अकूट टप्प्यात चेंडू आले, त्या चेंडूवरती जबरदस्त आघात या ठिकाणी बॅटरने केलाय, परंतु लेंथ गोलंदाजी आणि थोडी आउट ऑफ द ऑफस्टंप गोलंदाजी झाली आणि थोडे पुढे टाकण्याचा प्रयत्न झालाय, त्यावेळेला मात्र बॅटर नेहमीच अडचणीत आलेले आहेत। चांगली गोलंदाजी, सुरेख कामगिरी सुरेशकडून, कम बॅक करतोय, पहिल्या चेंडूवरती षटका, दुसऱ्या चेंडूवरती सर्वांना वाटलं होतं की चेंडू गेलाय सुबेस्ती आईस्क्रीमच्या बरोबर होर्डिंगच्या वरून, परंतु त्यानंतर खूप चांगलं जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं लॉंग ऑनमध्ये। धावपळकरती एकूण डाबा आहेत 45, नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय रोहन, हे षटक अत्यंत महत्वाचं आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल सूरज, सूर्य अस्ताला जात असताना आज संध्याकाळच्या सत्रामध्ये चमकदार कामगिरी कोण करणार अत्यंत महत्वाचं आहे। ज्या पद्धतीनं इर्शाद भाई हे षटक, सूरज या चेंडूवरती आपण विकेट प्राप्त केल्यानंतर त्याचा आत्मविश्वास वाढतो आहे। सूरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज, आहा क्या बात है, स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक अतिशय दर्जेदार फटका, पाय पकडण्याचा प्रयत्न करा, चेंडूवरती खरपूर समाचार, चेंडू सीमारेषा पार षटकार। डावखुऱ्या फलंदाजाचा जबरदस्त फटका, ज्या ज्या वेळेला डाब्या एष्टीवरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय, भरकटलेला मारा केलाय, त्यानंतर आपण मैदानावरती पाहू शकता अप्रतिम बॅटिंग झाले,
आणि खराब चेंडूवरती अक्षरशः इरशाद भाई बॅट्समन तुटून पडलेत. खणखणीत उत्तुंग षटकार, काय आवाज आलाय. पृथ्वीराज चषक 2023 मानाची स्पर्धा. आणखी रे काय खोटा पद्धत, चेंडू डिस्कनेक्टला फिरकावून दिलाय. इतिहास साक्षी आहे, इतिहास साक्षी आहे. खवळलेल्या समुद्राचा, उसळलेल्या लाटांचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. मैदानावरती नादखोळी बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. आता मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये सूर्य अस्ताला जात असताना रोहनची बॅट तळपते. वा काय बॅटिंग केली, जकास बॅटिंग. डाबल करतोय धावसंख्या जर आपण पाहिली तर 47 धावा. एक जबरदस्त स्फोटक फलंदाजी मात्र आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा फटका खेळलाय, परंतु पाहूया या ठिकाणी काहीसा अडथळा. अठ्ठेचाळीस धावा आपल्याला पाहायला मिळतात धावपळ करते. षटक क्रमांक 3 मैदानावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सूरज, एक जबरदस्त स्फोटक फलंदाजी मात्र आपण पाहतो. रोहनने देखील दर्जेदार फलंदाजी केली, याच्या अगोदर सागरने दर्जेदार फलंदाजी केली होती. 48 धावा धावपळकावरती. चला थोडासा वेळ घेऊ नका, नंतर तुम्हाला फलंदाजी करायची. क्षेत्ररक्षण करणारा संघ, नंतर तुम्हाला फलंदाजी करायची. धावपळकर धावा 48. चला पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळलाय चेंडू, मात्र ओहो झेल मात्र सुटलाय, झेल सुटलाय, झेल सुटलाय, झेल सुटलाय, झेल सुटलाय. आणि या चेंडूवरती धावा देखील मिळाले. डायरेक्ट हिट होते, परंतु पुन्हा एकदा पाहूया ट्विस्ट आहे. दोन धावा मात्र या चेंडूवरती. झेल सुटलाय, मोठा धक्का होऊ शकला असता. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं तर देव आलाय द्यायला पदर नाही घ्यायला. आणि फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. याच्यामुळे आपली मराठी भाषा प्रसिद्ध आहे. नशिबाची साथ क्रिकेटमध्ये देखील तितकीच महत्वाची आहे. म्हणजे आपण प्रॅक्टिकली विचार केला तर हा एक सोपा झेल, म्हणजे 2 मिनिटं वाटलं की चेंडू अगदी सीमारेषा पार जाईल, परंतु हवाही नाही आहे. उंच उडालेला झेल होता आणि तो बरोबर मिड विकेट, अगदी सोपा झेल, सोपा झेल या महिला सोडला गेलाय. धावपळकर ती धाबा 50 पार जातात का बघूया. 50 धाबा त्या झालेले आहेत. उर्वरित 6 चेंडू, माणिक अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे आणि त्यानं चांगली कामगिरी केली आहे. आपल्याकडे असलेला अनुभव पडायला लावलाय आणि स्वतःला सिद्ध केले, परंतु हे निर्णायक षटक आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईक वरती फलंदाजी करतोय महेश, गोलंदाजी मार्क वरती माणिक. 50 धावा झालेले, 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. माणिकला मात्र नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. एक धाव निश्चितपणे त्या चेंडूवरती असेल. 51 धावा या मैदानावरती. तुम्हाला व्ही शेपमध्ये फलंदाजी करावी लागेल तर धावा मात्र बऱ्यापैकी, परंतु डावखुरा फलंदाज ज्यांना आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. रोहननं देखील चांगली फलंदाजी केली आतापर्यंत. सागरनं चांगली फलंदाजी. गोलंदाज माणिककडे मात्र ती ताकद आहे, ती क्षमता आहे, एक चतुर गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव निश्चित.
क्षेत्ररक्षण करणारे संघाचा देखील प्रयत्न असेल. एक धाव दुहेरी धावा या बऱ्यापैकी आहेत, कारण चौकार षटकारापेक्षा एक धावा दोन धावा कधी परवडल्या. 52 धावा धावफलकावरती, चार चेंडूचा खेळ बाकी आहे. चार चेंडूचा खेळ बाकी. बॅट चिकड घेऊन पुन्हा एकदा हा चेंडू मात्र पाहूया. पंचांचा इशारा येतोय. घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकेरी धाव आहे. पुन्हा एक धाव लागोपाठच्या तीन चेंडूवरती तीन एकेरी धावा. म्हणजे या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. मागच्या षटकामध्ये जी चौकार षटकांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती, मागच्या षटकामध्ये दोन षटकार आले होते. पहिल्या षटकामध्ये देखील चांगली फलंदाजी झाली होती. 19 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा चेंडू, नक्कीच या चेंडूवरती दोन धावा. म्हणजे या षटकामध्ये आपण पाहिलं की चारही चेंडू कमी धावा असणारे चेंडू, प्रत्येक चेंडूवरती धाव आले हे महत्वाचं आहे. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली. पण 80 स्पीडने जाणारी गाडी आहे ना, ते आता बऱ्यापैकी 40 आसपास आणून ठेवले गोलंदाजाने. माणिकनं प्रत्येक मॅचमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी केली. यावेळी मात्र हा चेंडू नक्कीच पाहूया डाव्या एष्टीच्या बाहेर. वाईट बॉल कॉल, नक्कीच वाईट बॉल कॉल. डाव्या एष्टीच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी नियमानुसार वाईट बॉल घोषित केला आहे. आता बऱ्याच वेळा गोलंदाजाला देखील माहीत असतं, परंतु गोलंदाजाकडे एक अधिकार असतो पंचांना विचारण्याचा. त्या पद्धतीने माणिकनं विचारणा केली आणि पंचांनी त्याच्या समस्येचं निराकरण देखील केलं आहे, कारण डाव्या एष्टीच्या बाहेरून जाणारा चेंडू नियमानुसार पंचांनी अवैध ठरवला आहे. वाईट बॉल कॉल. प्रत्येक गोलंदाजाला वाटतं की आपल्या गोलंदाजीमध्ये चौकार षटकार लागले तर चालतील, परंतु व्हाईट बॉल किंवा नो बॉल पडले नाही पाहिजे. त्याच्यामुळे एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतोय. हा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलाय. झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय, झेल मात्र टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. आणखी एक धक्का म्हणजे या षटकामध्ये ज्या वेळेला आपण वेगावरती स्वार होतो ना, त्यावेळेला तुमचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. ते माणिकडे आहे, त्याचं नियंत्रण चांगलं आहे, त्याचं वैविध्य चांगलं आहे. आणि म्हणून रोहन जो अतिशय जबरदस्त बॅटिंग करत होता, तो या शेवटच्या षटकामध्ये चाचपडत बॅटिंग करत राहिला आणि शेवटच्या क्षणी एक महत्त्वाचा बळी या ठिकाणी माणिकनं प्राप्त केलेला आहे. फलंदाज श्रेयश. श्रेयशनं मात्र पहिल्या चेंडूवरती हा चेंडू मात्र पाहूया. पंचांचा इशारा अजून बाकी. चार धावा शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार वसूल केला. एकूण 60 धावा धावफलकावरती 61 धावांचं आव्हान असणाऱ्या निमसोड संघानं प्रथम बॅटिंग केले, तर धनगडवाडी संघ या मॅचमध्ये आता बॅटिंग करण्याकरता येईल 61 धावांचा पाठलाग करण्याकरता. छान अशा प्रकारचं द्वंद्व आपण दिवसभरामध्ये बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी पाहतोय. पृथ्वीराज चषक 2023 मानाची स्पर्धा. तमाम प्रेक्षक जे ऑनलाईन देखील या ठिकाणी या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. इर्शाद भाई, मगाशी तुम्ही म्हणालात की ऑनलाईनचे प्रेक्षक त्यांच्यासाठी काय, या स्पर्धेनं सातत्यानं आमूलाग्र बदल केले आहेत. अगदी छोटी स्पर्धा होती, ती स्पर्धा आता व्यापक स्वरूपामध्ये लॅक मनाची झालेली आहे. म्हणजे आता ग्राउंडमधले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी लेकी ड्रॉ आहे. तुम्ही प्रश्न विचारला होता की ऑनलाईन प्रेक्षकांसाठी काय, त्यावरती देखील या ठिकाणी धनंजय चव्हाण साहेब, गणेशजी चव्हाण साहेब, पृथ्वीराज चषकाचे सर्व शिल्पकार पुन्हा एकदा चर्चा करतील. ऑनलाईन प्रेक्षकांसाठी आणखीन काय देता येईल का, हा प्रयत्न निश्चितच होईल. अर्थात सुमेस्ती आईस्क्रीम आणि सुमन दूध तुम्ही पित राहा, तुमची बॉडी चांगली होईल. अर्थात दमदार खेळ आज सकाळपासून क्रिकेटपटूंनी केला आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामधला आणखीन एक ब्रँड निश्चितच जो अगदी घराघरात पोहोचलेला आहे. अगदी अगदी सर, की एक सर्वगुण संपन्न स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या एका दर्जेदार स्पर्धेचं आयोजन सातत्यानं पश्चिम महाराष्ट्रातील अनेक खेळाडू पुण्यासारख्या शहरी भागामध्ये मोठ्या भागामध्ये सातत्यानं चांगले प्रयत्न करत आहेत, चांगला खेळ आपला दाखवत आहेत. बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये तालुकास्तरीयला आपण पाहतो की मान, मसवड, खटाव या भागातील तालुक्याचे जे संघ आहेत ते देखील दर्जेदार प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेमध्ये आमच्या हलगीवादक बांधवांनी देखील चार चांद लावले, ज्याच्यामध्ये रोहित आवळे, गजानन नामदास, गणेश माने आणि मंगेश ढोबळे. खूप जमेगा रंग जब मिल बैठेंगे चार यार, या चौघांनी मात्र आज खऱ्या अर्थानं प्रत्येक चेंडूवरती प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.
एक मोठी स्पर्धा, बिग बॅटल ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं महायुद्ध। चला सलामीचे फलंदाज आणि धावा फलकावरती जर आपण नजर टाकली तर धावा बनवले गेलेत, धावा बनवले गेलेत, 60 धावा बनवलेत आणि 61 धावांचं लक्ष्य। सलामीची जोडी मात्र आसिफ आणि निलेश। 24 चेंडू मध्ये 61 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी। 24 चेंडू 61 धावांची आवश्यकता। लक्ष्याची अत्यंत महत्त्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी। निमसोड आणि धनगरवाडी संघानं दिवसभरातला खेळ बहारदार दर्जेदार केलेला आहे। यापूर्वी आजची परिस्थिती आहे म्हणजे उमेदवार आणि दावेदार, जे दावेदार संघ होते ते उमेदवार बनले आहेत आणि उमेदवार संघ दावेदार बनलेले आहेत। 21,000 रुपयासाठी क्वालिफाय करायचं आहे, आजचा दिवस गाजवायचा आहे, आजचा दिवस स्वतःच्या नावावरती करायचा आहे आणि त्यासाठी हे दोन्ही संघ निगराची झुंज देतील यात काही शंका नाही आहे। अगदी अगदी बरोबर, कारण 21,000 रुपयाची ही लढत आहे म्हणजे आता एका धावेला सोन्याचा भाव आलाय, 344 रुपयाची एक धाव आहे आणि एका धावेची किंमत 344। एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जाणो रमेश बाबू, तर रमेश बाबूने हिशोब दिला दुधाचा खर्च, मुलांचा खर्च, शालेय शिक्षण खर्च, एक चुटकी सिंदूर की किंमत जवळपास 20,000 घरात जाते। प्रमुख गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती महेश, पहिल्या चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर, हलका सापी ऑफ टर्मच्या खूपच बाहेर असलेला चेंडू होता। यष्टी रक्षक आणि गोलंदाज हलकसे अपील करत आहेत, पंच मात्र आपल्या ठिकाणी तटस्थ आहेत, धावगड्याचा प्रश्न नाही आहे। चेंडू आणि बॅटमधलं द्वंद्व आपण एरंडवाडीमध्ये पाहतोय। पृथ्वीराज चषक 2023 एक मानाची स्पर्धा, यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेर चेंडू कवरच्या दिशेने खेळला, कवर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, धावगड्याचा कुठला प्रयत्न नाही आहे। या ठिकाणी जाळं आहे ऑफ साईडला आपण पाहू शकता, पॉईंट आहे, कवर पॉईंट आहे, कवर आहे, त्यानंतर इस्ट्र कवर आणि मिडॉप, जसं टेस्ट क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं होतं ऑफ साईडला तशाच पद्धतीनं हे 5 खेळाडू, स्लिप नाही आहे, स्लिप लावला नाही आहे, त्यामुळे आणखीन एक खेळाडू कवरला या ठिकाणी पाहायला मिळतोय। 5 क्षेत्ररक्षक ही तटबंदी आहे, ही तटबंदी आसिफला फोडायची आहे, तर महेश अचूक गोलंदाजी करतोय। म्हणजे आपले क्षेत्ररक्षक कुठे आहे ते त्याला चांगलं माहिती आहे। राईट ओव्हर द विकेट, ओ सुरेख चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये, आता समर्थन आहे, दोन्ही बाजूने आवाज यायला सुरुवात झालेली आहे। अतिशय सुंदर कामगिरी करत असताना यावेळेला गोलंदाज महेश, टप्पा चांगला आहे, लेन चांगली आहे, दिशेवरती कंट्रोल चांगला आहे। राईट ओव्हर द विकेट, यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेर चेंडू खेळलाय, थर्ड बॅनमध्ये एकच धाव मिळेल। म्हणजे ऑफ साईडला आसिफ चांगली बॅटिंग करतो, ऑन साईडला चांगली बॅटिंग करतो, परंतु जेव्हा आपण मैदानात उतरता दोन वाघाची झुंज असते, दोन वाघ या ठिकाणी लढत असतात, त्यावेळेस अत्यंत महत्त्वाचं असतं की समोरच्या प्रतिस्पर्ध्याची कमजोरी काय आणि ताकद काय हे तुम्हाला माहिती पाहिजे। राईट अप ओव्हर द विकेट महेश, चांगला फटका, सुंदर टायमिंग, मात्र यावेळेला या फटक्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेले बॉन्डी नेटवरती लॉग ऑनमध्ये। क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, हे षटक अप्रतिम आहे, अचूक आहे, नियंत्रित आहे, चांगली गोलंदाजी केली, सुरेख मारा केलाय गोलंदाज महेशनं। आतापर्यंत 5 चेंडू टाकले, 2 धमा खर्च केल्यात आसिफ व्यक्तिगत आपण बघितलं तर 2 धमांवरती घेतोय, तर निलेशनं आपलं खातं खोलता आलं। निलेश हातीकली उपमाचा एक आहे, इष्टरक्षण त्याचं दर्जेदार राहिलेला आहे। राईट अप ओव्हर द विकेट, चांगला फटका सजवला का पाहूया, चेंडू जातो सीमाच्या दिशेने, क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली फलंदाज, आता याला काय म्हणणार, याला काय म्हणणार, लहान मुलं असतील तर म्हणतील लॉलीपॉप होता, आता बरीचशी मोठी मंडळी आहे, लग्नात गेली तर म्हणतील की हा लड्डू होता, अगदी लड्डू होता, अगदी सोपा झेल यावेळेला सोडलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 3 धाबा आणि नशिबाची 7 निलेशला मिळते आहे। हलगी वाले जरा या संध्याकाळच्या सत्रामध्ये जरा तुमचा आवाज आणि त्याचबरोबर इर्शादजी या झेलबद्दल तुमचं विश्लेषण आम्हाला ऐकायचं आहे। नक्कीच सर, एक झेल बऱ्याच वेळापर्यंत त्या झेलवरती नजर होती, चेंडूवरती नजर होती, परंतु अगदी मोक्याच्या क्षणी हा चेंडू हातातून निसटलाय। कॅच छुटा या मॅच छुटा, कारण बऱ्याच वेळा सर व्यावसायिक स्पर्धामध्ये मी पाहतो, ज्यावेळी उस्मान पटेल, कृष्णा सातपुते असे खेळाडू ज्यावेळी 60 धावांचं टार्गेट असतं 4 षटकामध्ये, त्यावेळी ते विचार करतात आपल्याला फक्त 10 षटकार मारायचे, त्यांच्या बोलीभाषेत, त्यांच्या बॅटिंगच्या भाषेमध्ये त्यांच्यासाठी ते सहज, कारण आता इथून जर आपण परिस्थिती पाहिली तर 61 धावांचं लक्ष म्हणजे इथून पुढे तुम्हाला 10 षटकार मारायचे आणि त्याच्यासाठी 18 चेंडू आहे। निश्चितच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल। सतीश ऑफ टर्मच्या बाहेर चेंडू, पहिला चेंडू खूपच ऑफ टर्मच्या बाहेर आणि बॅट्समन थोडासा शपल झाले, और हमेशा कहा जाता है वो बुलाती है मगर जाने का नहीं, और शपल हुए तो वाइट देने का नहीं। सलीम भाई हमेशा बिल्कुल यही कहते हैं, और तो बेनिफिट मिलेगा गेंदबाज को, बिल्कुल थोड़ा सा बेनिफिट मिलेगा अगर शपल हुए हैं, कितना करीब से गेंद चलेगी वो देखा जाएगा, अंपायर के पास भी अनुभव है,
पहली गेंद सतीश की बहुत अच्छी, बिंदी गेंद के साथ आगाज, प्रेशर बल्लेबाजों के ऊपर। इस ओवर की अगली गेंद अच्छा स्ट्रोक, खूबसूरत टाइमिंग, बेहतरीन गेंद बॉल की तरफ ट्रैवल हो रही है। वन बाउंस ओवर द रोप एंड फोर रन, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। दमदार फटका होता, अशीच कडक बॅटिंग, निलिष्ठा करावी लागेल, सातत्य राखावं लागेल। धापलका दाबा सात, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सतीष। संध्याकाळचं सत्र पृथ्वीराज चषकाचं आपण पाहतोय, आजचा पहिला दिवस, उद्या देखील सकाळी बरोबर 9:30 आपण क्रिकेटचा खेळ पाहणार आहोत। सुरेख चेंडू आहे, अपील केलं गेलंय, पंचाकडे बघण्याची आवश्यकता निलेशला नाहीये, स्पोर्ट्समन स्पिरिट डॉक्टर, सेलिब्रेशन सुरू झालंय। निलेश बॅक टू द पॅव्हिलियन, छान गोलंदाजी। निषेध नाही तुमच्याकडे येतोय, अत्यंत महत्वाचा मॅच आहे, सात धावा धापलका वरती आहेत, निलेश बाद झालाय। एक चांगली गोष्ट, स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं, म्हणजे बॅटची कळ लागल्यानंतर पंचाकडे त्यांनी बघितलं नाही, सरळ तंबूचा रस्ता धरला। सर ज्यावेळी फलंदाजी केली निमसोड संघानंतर, त्याच्या फलंदाजीमध्ये आपण पाहिलं की एका पाठोपाठ फलंदाज जरी बाद होत गेले तरी प्रत्येक फलंदाजानं चौकार षटकार मारला, त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती बाद। आता इथं परिस्थिती थोडीशी वेगळी होती, आसिफकडे पहिलं षटक होतं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये आसिफला धावा बनवण्यामध्ये अपयश आलं, केवळ दोन धावा त्या षटकामध्ये आसिफनं बनवल्या, एक धाव त्या षटकामधील शेवटच्या चेंडूवरती झेल सुटला होता। तर पहिल्या षटकामध्ये जे धावा कमी आहेत ते मात्र मोठी डोकीडोकी ठरले या संघासाठी। निश्चितच या मॅचमध्ये आता सतीशनं देखील चांगली कामगिरी केली, तीन चेंडूमध्ये चार धावा, ओहो सुरेख कामगिरी, चांगले चेंडू टाकतोय, लेन चेंडू थोडासा ऑप्टनच्या बाहेर आपण पाहू शकता, आणि त्यामुळे निश्चितच धावांचा ओघ वाढत नाहीये। 24 चेंडूत 61 पर्यंत पोहोचायचंय आणि तुमची सुरुवात, तुमची खराब स्टार्ट झालाय, खराब सुरुवात झाली आणि परिणामतः प्रेशर या वेळेला बॅटरवरती। आणि आसिफ नॉन स्ट्रायकर एंडला आहे, नॉन स्ट्रायकर एंडला आसिफ आहे जो महत्वाचा खेळाडू आहे। पहिल्या षटकात महेशनं त्याला पूर्णपणे बांधून ठेवलं होतं, कुठल्या प्रकारची संधी दिली नाहीये। प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत। धापलकरती धाबा आहेत, दुसऱ्या षटकामध्ये सात बाद झालेला फलंदाज निलेश, नवीन फलंदाज अष्टपैलू खेळाडू असूच आहे। बॅटचकर नशिबाची सात, अप्रतिम गोलंदाजी महेश आणि सतीश। इर्शाद भाई या मॅचमध्ये भागीदारी बॅटर करता आवश्यकता आहे, परंतु भागीदारी गोलंदाजांमध्ये झाली आहे। अगदी खऱ्या अर्थानं तोडीस तोड गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते, कारण पहिला सामना असेल की पहिल्या 12 चेंडूमध्ये इतक्या कमी धावा, म्हणजे 11 चेंडू झाले, इतक्या कमी धावा पहिला सामना आपण पाहतोय आतापर्यंतचा। पण मगाशी एक गोष्ट मी अधोरेखित केली होती की हा सामना बॅटरमधला नाहीच आहे, हा सामना गोलंदाजांमधला आहे। जी टीम गोलंदाजीमध्ये उजवी कामगिरी करेल आज 21,000 रुपये त्या संघाचे असणार आहेत। सुरेख कामगिरी गोलंदाजाकडनं, पुन्हा एकदा बॅटची कड, एस्टेच्या डोक्यावरून चेंडू डिग्री क्षेत्रामध्ये गेलाय। धापलकरती एकूण धावसंख्या आहे 9, आणि या सामन्याचा जर विचार केला तर अप्रतिम कामगिरी निश्चितच झाली गोलंदाजाकडून। सुरू असलेला सामना धनगरवाडी आणि निमसोड या दोन संघादरम्यान, उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। आमचे स्कोरर राज आमच्या बरोबर आहेत आणि 12 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता। जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं असतं, वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक सुद्धा वाया जातात, त्यामुळे बॅटिंग ऑर्डर आणि बॉलिंगमध्ये। आता 12 चेंडू 52 मॅच बॅटरसाठी फसलाय, इथे हे तिसरं षटक जर मोठं आलं 29-30 तर मॅचमध्ये पुन्हा एकदा मजा। अगदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा सामना गोलंदाजांनी गाजवलाय, की खऱ्या अर्थाने असं म्हणता येणार नाही की फलंदाजांनी षटकार मारले नाहीत, गोलंदाजांनी त्या पद्धतीची गोलंदाजी केली की पुढच्या फलंदाजानं आसिफ सारखा आक्रमक फलंदाज पहिल्या षटकामध्ये रोखून ठेवला, निलेश सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवलं, हे याच्या मागचं यशाचं गणित आहे की आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळाली। खऱ्या अर्थानं जर 12 चेंडूमध्ये 52 धावा म्हणजे 8 षटकार आणि 1 चौकार, म्हणजे 9 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील जर हा सामना जिंकायचा आहे। आता 52 धावांची आवश्यकता, फक्त आसिफ हुकमाचा एकटा ठरणार का? चांगली कामगिरी त्याने केले, मात्र चांगला फटका अत्यंत महत्वाच्या क्षणी आघात केलाय, चेंडू सीमारेषा बाहेर जाणार का यात काही शंका नाहीये। आसिफच्या बॅट मधला पहिल्या चेंडूवरती षटकार, या षटकारनं पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्यात, कारण आसिफ बॅटिंग करू शकतो हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे। पहिल्या चेंडूवरती एक दर्जेदार फटका, आपल्या चेंडू बॅटवरती नीट चालेल नाहीये, थोडा थांबून आलाय, लॉगरमध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय, थ्रो अतिशय वेगवान आलेला आहे आणि या दोन धावा पूर्ण ज्यावेळेला आसिफ धावत होता तेव्हा समर्थकांच्या
दिशेने मी पाहिलं धडधड वाढली होती आसिफची धडपड आणि त्यांच्या समर्थकांची धडधड हृदयाची धडधड वाढली होती. जर आसिफ बाद झाला तर काय हा प्रश्न या ठिकाणी सातत्याने येत होता परंतु नशिबाची साथ मिळालेली आहे. पहिल्या दोन चेंडूवरती एकूण 8 धावा. ओ नियंत्रण आहे का? नाही नियंत्रण नाही आहे. नियंत्रण नाही याचा अर्थ वाईट बोलता इशारा. विचार चांगला होता. एक तर आपण बघितलं तर वेगामधला बदल चांगला केला पण दिशेवरती कंट्रोल नाही आहे. तर पहिल्या दोन चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. एक एक धाव काउंट असणार आहे. एव्हरी लिटिल थिंग काउंट इन क्रायसिस. बहुत ही जबरदस्त मुकाबला. रन संख्या 28. तेज रफ्तार की गेंद थी. लांगा पर खिलाड़ी बॉर्डर पर मौजूद है. लिया कैच आउट. धनगर वाड़ी के उम्मीदों को लगता हुआ सबसे बड़ा झटका. आसिफ की बात. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी तुमची उजवी झाली तर निश्चितच काय मैदानामध्ये घडतं त्याचा एक छान नमुना सादर करत असताना निमसोडचा संघ. आता आज जर पाहिलं तर दोन खेळाडूंवरती नजर असेल. एक सूरज पवार, त्यानं ज्यावेळी पहिल्या दोन चेंडूवरती मोठे फटके आले त्याच्यानंतर बाद होऊन परतला. आसिफला सुद्धा पहिल्या दोन चेंडूवरती धावा मिळाल्या होत्या. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला धावा मिळणार नाही. इथं कधी तुम्हाला विराट कोहली व्हावं लागेल तर कधी राहुल द्रविड सारखा संयम मैदानावरती दाखवावा लागेल. इथं प्रत्येक चेंडूवरती चौकार आणि षटकार मिळणार नाही कारण समोरचा गोलंदाज देखील तितकाच चतुर गोलंदाज आहे. पण दुसऱ्या बाजूला 61 धावा डोक्यात फिट बसलेल्या आहेत. त्या करत असताना तुमची सुरुवात खराब झाली आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती आघात आणि एक मोठं षटक ज्याची प्रतीक्षा आहे. ऑनसाईडला पूल केलेला सुरेख फटका चांगला टायमिंग चेंडूचा सीमर शपार षटकार पावरफुल स्ट्रोक चरण. थँक्यू थँक्यू. पाय डगमगतात सगळ्यांना दिसत आहेत परंतु डोक्यात या ठिकाणी ओझं किती आहे हे कोणाला दिसत नाही आहे. ओझं आहे बॅट्समनच्या डोक्यावरती. ओझं आहे जबाबदारी देखील मोठी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. काय घडतंय? हो प्रयत्न चांगला होता. पलाट क्रमांक 1 वरती 2 गाड्या आल्यानंतर काय होतं अपघात होतो आणि तोच अपघात मैदानावरती झालेला आहे. चेंडूकडे पाहता पाहता इथे पलाट क्रमांक 2 वरती गाडी गेलीच नाही. क्रॉसिंग झालं नाही आणि परिणामतः इथे आणखीन एक संकट ओढून घेतलेलं आहे. पाण्याची आवश्यकता मैदानावरती. परंतु या मॅचमध्ये जर बघितलं तर डिग्रस क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय का बघूया. डिग्रस क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकेरी धाव धावपल करती. धाबा एकूण होत आहेत 25. 61 धावांचा पाठला करत असताना धनगरबाडी. गोलंदाजी मार्कवरती सागर. चांगला चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुलचा प्रयत्न झाला. प्रयत्न फसलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. 6 चेंडू 36. युवराज सिंग, रमेश शास्त्री, डॉन बॅटमन हे मोठे ते दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी 6 चेंडू 6 षटकार टोटवलेत. हीच कामगिरी मैदानावरती आज करणार का फलंदाज सूरज. 6 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता. षटक समाप्त झाल्याची घोषणा या ठिकाणी होते. 6 चेंडू 36 धावांचं समीकरण आहे. रशद भाई काय म्हणताय? 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता. युवराज सिंग, डॉन ब्रॅडमन आणि आपण पाहिलं की सय्यद मुश्ताक अली चॅम्पियन्स ट्रॉफी, ऋतुराज गायकवाड पुण्याचा सुपरस्टार, 6 चेंडूमध्ये 43 धावा बनवल्या ऋतुराज गायकवाडनं, ज्याच्यामध्ये एका नोबॉलवरती षटकार मारला. म्हणजे क्रिकेटमध्ये काहीही शक्य आहे. त्याचं नाव समर्पक आहे ऋतुराज. हर ऋतूमध्ये राज करेगा ऋतुराज. अनिश्चितता इथे ठासून बनलेली एक हा क्रिकेटचा खेळ. कधी बदलेल याचा काही नेम नाही आहे. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. पृथ्वीराज चषक 2023 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. पहिल्या चेंडूवरती आक्रमण जरूर केलंय. चेंडू वन बाउन्स सीमारेषा फोडतोय. हा चेंडू सीमारेषा पार जाणार यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅटमनने दाखवली आपली हुकमत. 4 धावा चौकार. छत्तीस पाहिजे देशात बाहेर. चौकारानं काम होणार नाहीये. एकेरी दुहेरी धाबाने काम होणार नाहीये. आमचे काही छोटे प्रेक्षक सुद्धा बघा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. शाळेची लहान लहान मुलं आहेत परंतु या सामन्याचा आनंद घेत आहेत. बालपण देगा देवा. मोहन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. खेळाची जबाबदारी असेल फलंदाज टॅकरेनला आहे. सुजय चेंडू अप्रति फटका. दे गुमाके चेंडू खेळून काढला. डीप मिड विकेटला 6 धावा षटकार. चार चेंडू तके शिल्लक आहे. 26 धावांची आता प्रतीक्षा काय असेल
समोरने मोठी चूक मोठे फटके खेळायचेच आहेत, पण मोठी चूक एखादी झाली तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. अगदी आसिफला देखील आता देखील वाटत असेल की पहिले तीन चेंडू आसिफ निर्धाव खेळला होता, त्या तीन चेंडूमध्ये एखादा मोठा फटका असता तर, परंतु जर आणि तर हाच क्रिकेटचा खरा खेळ आहे. कारण पहिल्या षटकामध्ये आसिफला धावा बनवता आला नाही, याचं शल्य त्याच्या मनामध्ये हा सामना संपल्यानंतरही कायम राहील. माणिक गोलंदाजी मार्क वरती बॅटची कड, अतिशय सुंदर झेड टिपला यष्टीरक्षकाला सेलिब्रेशन करण्याची संधी माणिकला. फलंदाज बाद तीन चेंडू 26, याचा अर्थ या वेळेला विजयाच्या उंबरट्यावरती निमसोडचा संघ 21,000 रुपये, अर्थात प्रत्येक हाफ मध्ये तुम्हाला पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. पृथ्वीराज चषक 2023 या मंचावरती अतिशय सुरेख कामगिरी माणिकची. प्रत्येक मॅच मध्ये नवीन फलंदाज मैदानावरती आलेला आहे. माणिक ऑफस्टंपच्या बाहेर असलेला चेंडू, तर गोलंदाजी मार्गवरती मोहन, मोहननं सुरेख कामगिरी केली, माणिकनं देखील चांगली कामगिरी जरूर केली, परंतु यावेळेला रोल बदललाय. 2 चेंडू 26, गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. हा कुटुंबाचा चेंडू ऑन साईडला खेळलाय, केसीय रक्षक सीमारेषेवरती आहे. आता या मॅच मधली औपचारिकता बाकी, फलंदाज बहुधा नॉस्टेकरीनला बाद होईल. सुरेख कामगिरी मोहनची, अप्रतिम गोलंदाजी आज माणिकनं केली, परंतु बॅटिंगमध्ये मी मागाशीच म्हणालो होतो, उपया पुन्हा एकदा सातत्यानं तेच सांगेन, ज्या पद्धतीने भागवत साहेब या मॅचमध्ये पहिला यापूर्वीचा मॅच आपण बघितला त्यावेळेस देखील गोलंदाजी कामगिरी ज्यांनी उजवी केली आणि म्हणून दावेदार संघ या स्पर्धेमधनं बाहेर पडले, तर दुसऱ्या बाजूला आज निमसोड संघानं अतिशय दर्जेदार गोलंदाजी केले. फलंदाजी बरोबर गोलंदाजी देखील अप्रतिम आहे. कोलवट्टा चेंडू कोदून काढला ऑन साईडला, एकच धाव मिळेल का पाहूया, एकच धाव मिळेल, परंतु या स्पर्धेच्या निमित्तानं अतिशय दर्जेदार कामगिरी करत निमसोड संघ विजयाच्या उंबरट्यावरती. आजचा दिवस पृथ्वीराज चषक 2023 मधील पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा एरलवाडीच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण मॅचमध्ये, या पृथ्वी चषकामध्ये निमसोड संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना पुंटा चेंडू खेळून काढलाय लॉंगअपच्या दिशेनं, जल्लोष आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो निमसोड संघाचा. निमसोड संघानं 21,000 रुपयाचं पारितोषिक क्वालिफाय झालेले आहेत. तेही सांगतायत की आम्ही उमेदवार नाही, आम्ही दावेदार आहोत. सेलिब्रेशन साठी पुन्हा एकदा हलगीचा आवाज, आमची टीम तयार आहे. अभिनंदन निमसोड, पृथ्वीराज चषकामध्ये अतिशय उजबी आणि दमदार कामगिरी. निमसोड टीम कॅप्टन, आपले सर्व खेळाडू पण लगेच यायचे समालोचन कक्षाकडे, लगेच जा, लगेच जा, अगोदर इकडे या. आसिफ शेवटच्या मॅचमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे स्पोर्ट्समन स्पिरिट पाहायला मिळालं. दोन्ही संघ म्हणजे पराभूत झाल्यानंतर इथे आपण बघितलं तर धनगरवाडी संघानं हस्तांदोलन केलंय. आसिफ आसिफ आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. सागर सागर आपल्याला विनंती आहे, आपण देखील यायचं आहे, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला मिळेल. आणि निमसोड आपल्याला जो बॅनर आहे त्या बॅनरच्या दिशेने जायचं आहे, तिथे थांबा निमसोड संघ. आणि धनगरवाडी संघाचं जे स्पॉन्सर्स आहेत, स्पॉन्सर त्यांनाही विनंती आपण मंचावरती या. निमसोड संघ आपण बॅनरच्या इथे यायचंय, बॅनरच्या इथे तिथे एक चांगला फोटोग्राफ तो घेतला जाईल. निमसोड संघ आपल्याला उजव्या बाजूला सर्वांना यायचंय. हां, तत्पूर्वी आसिफ आसिफ मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जातोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यापूर्वीचा सामना त्यानं, त्याचबरोबर संघ मालक, संघ मालक पहिल्यांदा संघ मालक धनगरवाडी, धन्यवाद. आसिफ चांगली कामगिरी यापूर्वी तुम्ही केली निश्चित, परंतु या मॅचमध्ये
तुमचा खेळ आश्वासक होऊ शकला परंतु प्रभावित निश्चित केले। या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवणारा खेळाडू आसिफ। आसिफ काय चुकलं या मॅच मध्ये? खूप चांगलं क्रिकेट निश्चितच झालं दिवसभरात। काही चुकलं तर नाही, विषय कसा होता, जरा आधार कार्डचं डोक्यात राहिल्यामुळं जरा गणगण झाली डोक्यात। विषय काय नाही, पहिल्या ओव्हरला जे शॉट खेळले ते सिलेक्शन चुकले, जरा शॉट सिलेक्शन। असं नाही का आम्ही खराब खेळलो असं नाही आहे, काहीतरी शिकलो नवीन का शॉट सिलेक्शन चुकल्यामुळं हारलो हे शिकलो बाबा। बाकी विषय काय, हाय पोरं सगळी चांगली, आत्ता सीझन स्टार्ट झालं म्हटल्यावर होईल काय ना।